रेमडेसिविर पर अब महाराष्ट्र की राजनीति तपने लगी है। विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस पर महाविकास अघाड़ी के मंत्री नवाब मलिक, नाना पटोले और विधायक संजय गायकवाड़ ने तीखे प्रहार किए। इनके प्रहार जवाब भी फडणवीस ने दिया है। उन्होंने कहा कि मलिक अपने निजी स्वार्थ के लिए ऐसे आरोप कर रहे हैं और पटोले की बात करें तो पटोले महाराष्ट्र के पप्पू है। गायकवाड़ पर फडणवीस ने कहा कि शायद पत्र परिषद लेते हुए उनकी रात की उत्तरी नहीं होगी। मला कोणाशी वैयक्तिक काही कोणाच्या याच्यावर जायचं नाही, पण जेव्हापासनं नवाब मलिकांच्या जावयाला नार्कोटिक्स ब्युरोनी अटक केली आहे तेव्हापासनं ते अगदी पिसाळल्यासारखे विनाकारण केंद्र सरकारच्या विरुद्ध बोलत असतात, बिना पुराव्याचे बोलत असतात, आणि म्हणून मला त्याच्यावर उत्तर द्यायचं कारण नाही आहे। त्याचं उत्तर जे आहे ते स्पष्टपणे केंद्रीय मंत्र्यांनी काल दिलेलं आहे। नाना पटोलेला मी उत्तरच देत नाही। नाना पटोले बघा, एक केंद्रात पप्पू आणि दुसरे इथे आहेत, त्यांना काय उत्तर द्यायचं? आम्ही राहुल गांधी नाही देत नाही, नाना पटोले नाही देत नाही। ते असं आहे बघा की कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली, पण त्यांना मला एकच विनंती करायची आहे की त्यांनी असे कोरोनाचे किटाणू माझ्या घशात घालायच्या आधी ग्लोव्ह घालावे, हँड ग्लोव्ह घालावे आणि नीट मास्क त्या ठिकाणी घालावा। कारण काय आहे की मला तर जनतेचे आशीर्वाद आहे, त्यामुळे मला काही फार होईल असं मला वाटत नाही। पण असं म्हणतात की नॉर्मल माणसापेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो, त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांना जर असं करायची इच्छा झाली त्यांनी हँडग्लोव्ह घालावा आणि जरा मास्क वगैरे वापरा।